नमस्कार मुलांनो मी मोनाली सुतार आज आपण मराठी विषयामधील मुळाक्षरे शिकणार आहोत मुळाक्षरामध्ये दोन प्रकार पडतात स्वर व व्यंजन त्यामधील आज आपण पहिला प्रकार शिकणार आहे स्वर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण स्वर कोणते कोणते आहेत ते शिकलो होतो एकूण पंधरा स्वर आहेत त्यांची आपण परत उजळणी करूया अ इ ई उ, ऊ रू औ अम आहा हे स्वर शिकलो होतो आहे का लक्षात सर्वांच्या तर चला आपण आता पहिले पाच प्रकार सविस्तर पद्धतीने शिकणार आहोत म्हणजेच स्वर व त्याचे अक्षर अशा पद्धतीने सविस्तर शिकणार आहे चला तया न ओ, कुन -कुन तयार आहात ना सगळे सुरुवात करूया पहिले अ अननस त्यापासून कोणकोणते शब्द तयार होतात अट अमन अभय अजय अटक आणि अचल दुसरे आहे आ आई आपासून कोणते कोणते शब्द तयार होतात आई आज अकस आळस आपट आणि आदर तिसरा प्रकार ई इमारत ईपासून कोणते कोणते शब्द तयार होतात इला इमारत इडली इकडे इथे इरा चौथा प्रकार ई इडलिंबू पासून कोणते शब्द तयार होतात सनई पपई चटई समई आई आणि रजई आणि पाचवा प्रकार शिकणार आहोत ऊखड उखळ पासून कोणते कोणते शब्द तयार होतात उखळ उदय उदर उधार उपाय आणि उमाळा हे पाच स्वर आज आपण सविस्तर पद्धतीने शिकलो आहोत सविस्तर म्हणजे अक्षर व त्यापासून तयार होणारे शब्द बघितले आहेत आता तुम्ही होमवर्क म्हणून हे शब्द तुमच्या रबबुकमध्ये तीन वेळा लिहायचे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट द्या किंवा सबस्क्राईब करा थँक्यू